असं कसं काय लिहिलं मराठा वगैरे डिजिटलला पण टाके करे नाही नाही ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. 12 जुलैला जो काही निर्णय लागेल तो लागेल, परंतु त्यापूर्वी आता वॉर्ड रचना ज्या झालेल्या आहेत त्या ओबीसी आरक्षणाशिवाय झालेल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे अशी मागणी केलेली आहे की जर भविष्यात ओबीसींचे 3 लोकप्रतिनिधी जर निवडणुकीत उभे राहिले तर त्यांना एक समान चिन्ह देण्यात यावं, जेणेकरून निवडणूक लढवण्यास सोपं जाईल.